म्हणून मी आधी या मुख्यमंत्री साहेबांचे आभार मानते आणि आमच्या पासोरा विधानसभा मतदारसंघात खूप छान पद्धतीने काम चालले. फक्त एक थोडीशी त्रुटी आढळली, ती एक फक्त साईडची असते की त्या साईडमुळे ओटीपी भेटत नाही, त्याच्यामुळे थोड्याशा समस्या आहेत. पण भरपूर पैकी काम व्यवस्थित चालू आहे. फक्त एकच तेवढी त्रुटी आढळली आहे, तेवढ्यामुळे थोडस कामात विलंब होतोय. नाहीतरी ओटीपी हा लवकर जर मिळाला सर आणि साईड म्हणजे एकदम आपल्याला क्लिअर झाली तर हे फॉर्म भरायला आपल्याला वेळ लागणार नाही. इतका वेळ आता लागतोय ना, तर आपण ते 2 दिवसात सुद्धा कम्प्लीट करू शकतो. सकाळी 4 पर्यंत चालले चालते आणि जे माता बहिणी आहेत त्यांचे मोबाईल नंबर त्याला जोडलेले आहेत. ओटीपी साठी त्याला रात्री फोन करणं, आपल्या रात्री फोन करणं असतो मोठा अडचण. ही समस्या होती एकच वेळ काय करतात माझी या गोष्टीचं लक्षात आलेलं आहे. मला फक्त सगळ्यांनी हे सूचना आहे, या प्रश्न जरासा जर आपण लक्ष दिला तर ते सोडवता येईल. काही काही तालुक्यामध्ये आपण आधी पण सोडवलेलं आहे, ते भविष्यात पण सोडवणार आहे. फक्त माझी आजच्या वेळेमध्ये आदरणीय मुख्यमंत्री महोदयांचा कार्यक्रम जवळपास 75 तासाच्या आतमध्ये आहे. ठीक आहे, माझी सर्वांना विनंती आहे की आदरणीय मुख्यमंत्री महोदयांच्या कार्यक्रमाच्या संदर्भात बसेसची संख्या कोणाला वाढीव पाहिजे असेल तर आता आपण मागणी करावं. या आपण तालुका समिती बसून नाही, आपण तालुका समितीमध्ये बसून आपण ठरवलेलं आहे का? नाही, दुसऱ्या माझी विनंती आहे, तालुका समितीने गाव निश्चित केलंय का? नगरपालिकाचे वॉर्ड निश्चित केलंय का? प्रत्येक गावमध्ये कोण येणार आहे त्यांच्या नंबर वगैरेची नोंदणी केलेली आहे का? नाही केली तर हे आपल्याला उद्या सकाळी करणं अपेक्षित आहे. त्याची सकाळी आम्ही मिटिंग लावू, आता प्लॅनिंग करून घेतो मिटिंगचं आणि त्याचा अंदाज मोठं पार पडलं तुम्हाला या बाबतीमध्ये सांगता येईल. निश्चित दादा साहेब गावला 500 मर्यादा दिली तर आम्हाला ते वाढू लागेल. आम्ही दुर्दैव असतो तर थेट येतो आम्ही काय प्रॉब्लेम. माझी दुसरी याच्यामध्ये सूचना आहे की असं नाही की जो लोक बसमध्ये आले फक्त त्याला एंट्री आहे. कोई भी व्यक्ती ठीक आहे ते येऊ शकतात, कोई भी महिला ते येऊ शकतात. त्याच्यासाठी परंतु त्याला आपला येण्याचं नियोजन करावं लागेल. पार्किंग मध्ये ते येई पार्किंग मध्ये ते जाऊन थांबू शकतात. असं काही नाही की आपण पार्किंग मध्ये आलो ते म्हटलं की हे फक्त बससाठी आहे आणि तुम्हाला अलाउड नाही. पण असं पण नाही की सगळे तुमचे गाडी भरून गेले बस रोडवर आले असं पण नाही होणार. परंतु तुम्हाला अतिरिक्त लोकांना आणायचं असेल, तुमच्या प्रायव्हेट लोकांना बसेस करायच्या असेल, प्रायव्हेट क्रुझरच्या गाडी करायच्या असेल या बाकी कुठले इतर प्रकारे येण्याची इच्छा असेल ते लोक येऊ शकतात. जळगाव शहरामध्ये ऑलमोस्ट आय थिंक 10,000 खुर्ची अतिरिक्त आहे. जो आपण बसचं नियोजन केलं ते 17,500 पर्यंत केलं, एकूण खुर्चीची संख्या 30-32,000 पर्यंत आहे. तर तुम्ही अतिरिक्त लोकांना पण आणू शकता, पण महिला जास्त संख्येमध्ये असावा याची दक्षता घ्या. किंवा महिलांच्या कार्यक्रम पण असं नाही की परत मी सांगतो पुरुषला बॅन नाहीये, असं नाही की पुरुष आले की सर तुम्हाला मिळणार नाही पण तुम्ही या.